आज हा समारोपाचा अध्याय जो आहे जे चरित्र आहे ते इथे कथन करणार आहेत बाबरेकर गुरुजी संयोजन समितीच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा स्वागत आणि सन्मान माल्यार्पण करून करत आहोत जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत परमपूज्य योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराज यांच्या बालकांड मध्य आणि समारोप असा संपूर्ण चरित्राचा जो उहापोह हो आहे तो गुरुजींनी या ठिकाणी केलेला होता मग अशी म्हटल्याप्रमाणे यानंतर ज्यांना कोणाला रक्तदान करायचं असेल त्यांनी कृपया नऊ नंबर स्टॉलवरती डॉक्टर हेडगेवार रुग्णालयाच्या वतीनं तिथे आयोजन केलेलं आहे महिला माता आणि बंधू यांना कोणालाही तिथे जर आपल्याला रक्तदान करायचं असेल तर ही सेवाही आपण परमपूज्याण्णा महाराजांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्तानं ही स्मरण आपण इथे करू शकता ही सेवा आपण इथे देऊ शकता आणि पुन्हा एकदा मी गुरुजींना विनंती करते आजच्या या प्रवचनाला आपण सुरुवात करावी धन्यवाद वर्णानामर्थसङ्घानां रसानां छन्दसामपि मङ्गलानां च करतारौ वन्दे विनायकौ भवानी शङ्करौ वन्दे विश्वासरूपिणौ श्यी सिद्धा स्वाथस्थमीर गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेदा तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माधा धावधावरे दयाला सच्चिदानन्दा विश्वमंगला तुझिया कृपे च सोहला दाख भीमज सोढबीय धर्महाति स्वाधीन स्वाधीनकरी धर्माचा ुजा पायाचा वियोग नाही ज्ञानप्रकाशबुद्धिजी भक्ति उल्लासान्तरासी यमदमडागदेहासी शुद्ध वा वयं वैखरी वसावे धर्मकीर्तन करावे प्रवचने साहित्य रंगावे सभे माझी मी तो अज्ञानी जडजीव वक्तृत्वाची नेणे सोय माझ्यांतरीचा भाव कळू सकळा जरी विषयात्यंत गहन ज्ञानेश्वरे केला सुगम वरि सद्गुरु कृपे वीण बुद्धिगुण्ठे आ वरदान द्यावेजी सेवका लागून जेनेहा जनता जनार्दन तो शेलगा आता श्रोचि भिनमणि करितसे डोई ठेवून चरणी मी बालक तुम्हाला गुणी सांभाळावे आता द्यावेजी अवधान तुमच्या भक्तीने मी बोलेन कृपा करोनी सावधान भावे देवा महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रै मुनीन्द्रयी समागत्यतिष्ठन्दमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पुण्डलीगवरदे हारिविठल् श्रीज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज गिरीजय राजाधिराज योगिराज स्वामी महाराज गीज रेणुका माता की बुद्धिदाता श्री गणेश परमपूजनीय डॉक्टर पारनेरकर महाराज परमपूजनीय राजाधिराज योगीराज हंसतीर्थ स्वामी महाराजांच्या चरणी परमपूजनीय अप्पा महाराज परमपूजनीय नाना महाराज या सर्वांच्या चरणी सादर साष्टांग वंदन करून इथे उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ अभ्यासक उपासक आणि माता भगिनींना पाहता पाहता एक सप्ताह ज्याला आपल्याला म्हणता येईल सात दिवस ज्याला म्हणता येईल त्याची आज होती होतीय आज या चरित्र कथा यज्ञाचा यज्ञाची आज होती होतीये आज आपण ही सारांश समिधा ज्याला म्हणतात या चरित्रामध्ये चरित्राच्या या यज्ञामध्ये आपण समारोपित करतोय समारोपात लक्षात ठेवायचं असतं की आपण काय पेरलंय आणि म्हणून त्याला रोपण असं म्हणतात काय पेरलंय आपण आणि जे पेरलंय ते निश्चित उगवणार आहे आता कोणी कोणी या सात दिवसामध्ये काय काय पेरलेलं आहे त्यानुसार त्याची फलित ज्याला आपण म्हणतो त्यामुळे एक अत्यंत श्रेष्ठ असं हे गुरुचरित्र आणि गुरुचरित्र म्हटलं की ते नियमाशिवाय असत नाही आणि बरेचसे नियम असे असतात की जे प्रकटपणाने सांगितले जात नसतात आपल्या संस्कारातून आपले नियम आकाराला येत असतात आणि आपले काय संस्कार आहेत हे सगळ्यांमध्ये गेल्याशिवाय कळत नसतं आपण एकटे असलो तर ज्ञानी आहोत महाज्ञानी आहोत विद्वान आहोत पंडित आहोत शीलवान आहोत कुलवान आहोत का तर आपण एकटे आहोत पण गर्दीत गेल्यानंतर मग आपल्याला कळतं की आपल्यावरचे संस्कार काय आहेत आणि म्हणून चरित्र तेच आहे पण हे चरित्र मी थोडी भाषा बदलली ज्ञान कर्म आणि उपासना असं त्रिकांडात्मक चरित्र मी तुमच्या पुढे ठेवलं चरित्र स्वामी महाराजांचंच आहे आणि प्राधान्यानी जो मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला तो अधिदेविकाचा मुद्दा मांडण्याचा प्रयत्न केला कारण माणसाला अध्यात्म शिकायला मिळतं आधी भौतिक तो कसाही पार होतो परंतु त्याच्या लक्षात येत नाही ते अधिदैविकाचा अधिष्ठान आहे आणि आधिदैविक कळण्यासाठी प्रपंचाकडे यावं लागतं आणि म्हणून विविध प्रकारचे प्रयोग या अधिदैविकाचे हे प्रपंचात करायचे असतात देवाच्या कृपेचा अनुभव हा जेवढा संसारामध्ये येतो तेवढा तो इतरत्र येत नाही पण पन बेभानपणाने गाफीलपणाने ज्याला म्हणतात जर काही केलं जात असेल तर तो संसार आहे बरं जसा संसार करतो तसा परमार्थात पाऊल पडतं आणि म्हणून ईश्वर मार्गामध्ये सुद्धा आज मनस्विता जी आहे ती धुडघुस घालती आहे आणि त्याच्यामुळे आपल्या मनस्वितेतून पूजलेला भजलेला असा तो देव त्याचं देवत्व आपल्या वाट्याला येत नाही कारण देवत्व वाट्याला यायचं असेल तर ती नियमबद्धता आहे देव हा शिस्तीचा अत्यंत भोगताय आणि आपल्याला शिस्तीचं जमत नाही आपलं वाकड़ शिस्तीशी आहे थोडं काही कोणी बंधनात आपल्याला टाकायचा प्रयत्न केला की आपल्याला जमत नाही आणि जिथे बंधन आहे मग तिथे आपण जात नाही आणि बंधनं पाळायचा बळदबरी प्रयत्न केला तर आपले संस्कार उघडे पडतात बसणं उठणं वागणं बोलणं आणि म्हणून आदिदेविकाची आपली एक आचारसंहिता आहे उपासक म्हटला की तो या आचारसंहितेने बांधलेला आहे वाट्टेल तशी उपासना केली तर वाट्टेल तसं फळ ज्याला म्हणता येईल प्राप्त होईल मग देवही परीक्षा घेतो आणि म्हणून आधी देविकाची विविध प्रकारे सिद्धी ज्याला म्हणतात ती अण्णा महाराजांच्या चरित्रात आपल्याला पाहायला मिळते आणि म्हणून अगदी सुरुवातीपासून थोडं सारांश रूपाने ते अगदी ओम भटापासून प्रारंभ झालेलं गंगाधर पंतांच्यामुळे मिळालेला घराण्याचा शाप आणि म्हणून हे चरित्र जर समजून घ्यायचं असेल तर हे चरित्र एका आधुनिक भगीरथाचं चरित्र आहे आपल्याला भगीरथ भेटले ते पुराणात ज्यांना साठ हजार मुलांच्या वंशामध्ये झालेला हा जन्म आहे भगीरथाचा एवढी अनुष्ठानादी कर्म का करावी लागली आणि परमपूजनी अण्णा महाराजांना हे आपल्या लक्षात येतं किती कालावधी लागला आपल्या घराण्याला मिळालेला शाप उशापामध्ये परिणत करण्यासाठी आणि ज्या चरित्रामध्ये शाप उशापात परिणत झालेला आहे ते चरित्र आपल्याला अनेक शापापासून वाचवतं हो आणि भगीरथाचं चरित्र आहे अथक प्रयत्न केले अनेक कष्ट झेलले आपलं सारं पणाला लावलं आणि म्हणून आपल्याला हे महत्व कळलं पाहिजे आपल्या उपासनेमध्ये धरसोडीचा जो पणा येतो तो का येतो तर आपल्याला आपल्या गुरुचं महत्व पटत नाहीये आपले गुरु किती श्रेष्ठ आहेत आणि म्हणून मी आपल्याला नाही आपल्या गुरु इतका श्रेष्ठ या जगामध्ये देवपण नाही आहे जेव्हा गुरूंची भेट होते तेव्हा जगाचा नियंता आपल्याला भेटत असतो विश्वसंचालक आपल्याला भेटत असतो पण आपल्या गुरूंना भेटल्यावरती आपले गुरु काही श्रेष्ठ आहेत असं आपल्याला वाटत नाही आपल्यासारखे तर आहेत आणि म्हणून ही जी गुरुप्रती असणारी बुद्धी आहे हे निघून जावं हे सगळ्यात मोठं किलमिश आहे आणि म्हणून त्या साधकाला त्या उपासकाला आपल्या गुरुचं महत्व पटत नाही पर्यायनी तो उपासनेत चाल ढकल करतो आणि उपासनेत केलेली ढकल इप्सितापर्यंत जाऊ देत नाही आणि म्हणून विविध प्रकारचे प्रयोग केले अनेक ठिकाणी भगवतीचा निवास केला अनेक ठिकाणी भगवतीची प्रतिष्ठापना केली आपल्या गुरूंच्या आज्ञेशिवाय एकही पाऊल टाकलं नाही आणि गुरुची आज्ञा समजून कशी घ्यायची हे ज्यांनी शिकवलं ते वडील आहेत वडिलांनी अनेक प्रकारचे संस्कार केले कृष्णानंद स्वामींनी आपल्या मुलाला एका उच्च अवस्थेला पोचवलं एक सुंदर नातं याच्यामध्ये आपल्याला दिसतं ते म्हणजे सासऱ्याचं आणि सुनेचं आहे केवढी प्रगती आपल्या सुनेची करून घेतली कोणत्या अवस्थेला आपल्या घरात आज तुळस आहे पण प्रदक्षिणा घालायला जागा नाही आहे आणि जागा असली तर प्रदक्षिणा घालताना चक्रा येतात ही तक्रार आहे घालावा फार वाटता तो पण काय करावं ते प्रदक्षिणा घातली की चक्कर ती पण रोज एक हजार प्रदक्षिणेचा प्रयोग ज्याला म्हणतात या आईसाहेब करत होत्या केवढं मोठं ती उत्स्फूर्त अवस्था ज्याला म्हणता येईल प्रत्यक्ष गुरुशी संपर्क वडिलांच्यामुळे झालेली प्रकाशानंदांची भेट सिंहस्थ पर्वणीमध्ये आणि कोणतीही शंका वडिलांना विचारायची आणि वडिलांच्या शब्दांवरती अथक विश्वास होता वडिलांच्या शब्दावरती कधी अविश्वास झाला नाही उपनयन झालं विवाह झाला गायत्री पुरस्च्चरण पार पडलं बीज मंत्राचं अधिष्ठान पार पडलं सारोळ्याला दोन वेळा एकदा भैरवनाथाचं दर्शन आणि एकदा प्रत्यक्ष देवी भगवतीचा अनुभव परमार्थात पावलं वेगाने पाडायला लागली आहेत आणि आपल्या मुलाची पारमार्थिक प्रगती हे अधिदेविकाचा अधिष्ठान ज्याला आपल्याला म्हणता येईल वडील कृतार्थ होतात सगळ्यात कठीण असणारं व्रत ज्याचा उल्लेख करणं देखील ज्याला म्हणता येईल ज्याला पाशुपत व्रत असं म्हणतात हे भगवान शिवाचं व्रत याच्या यावत जीवमात्रांबद्दल एक तर एक अधिकार त्या जीव मात्राचं शासन आणि दुसऱ्या या जीव मात्राबद्दल असणारा आत्मीयतेचा विषय भक्ती मार्गाचा केलेला प्रसार अनेक प्रसंग याच्यामध्ये उल्लेखता येतील आणि म्हणून मी आपल्याला म्हणले की एक एक प्रसंग वेचावा आणि त्या चरित्राला आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा काही प्रयोगांची अपेक्षा करावी आपल्याला जमतील का आणि माझ्या असं लक्षात आलास मोकळेपणाने सांगतो की चरित्र सांगायचं असेल ते एखादं वर्ष पण पुरणार नाही आपण घागर मे सागर सात दिवसामध्ये या चरित्राला देवाची चरित्र वाचता येतात कारण त्याच्यामध्ये भाव लागतो पण गुरुच्या चरित्र जर अभ्यासायचं असेल वाचायचं असेल तर आचार लागतो जी माणसं आचार संपन्न आहेत त्यांच्याकरता गुरु चरित्राचा मार्ग आहे पण जी मार्ग माणसं स्वतःवरती नियंत्रण बाळगू शकत नाहीत आणि स्वतःवरती नियंत्रण न बाळगणारी माणसं चमत्काराच्या शोधात गुरुच्या चरित्रात चिरतात नाही महाराजांच्या जीवनात कुठे चमत्कार दिसतो का चमत्कार दिसला आढळून चमत्कार होत नाही याच्यातला भाग नाहीये पण हे जे अलौकिकत्व असतं ना इथपर्यंत आपल्यासारख्यांची बुद्धी जात नाही आणि म्हणून ते अशक्य वाटायला लागत गुरुनी आपल्या आचाराने प्रतिष्ठित केलेल्या मार्गावर चालण्याचं साहस शिष्य करत नाही आणि हे काढून टाकावं याच्यातून अशक्यता काढून टाकावी आणि मग अत्यंत कठीण मार्गावरती चालणार आहे किती प्रकारचे प्रयोग आहेत किती प्रकारचे अनुष्ठान आहेत आणि देवीचा प्रसंगी संचार होणं सिद्धनाथांनी संचरून मार्गदर्शन करणं मती सोनई क्षेत्री केलेली योगपीठाची स्थापना असेल योगपीठासन ज्याला आपण म्हणतो म्हणून आज थोडंसं सारांश रूपामध्ये आपल्याला एकेका अवस्थेने सगळ्यात कठीण जे मला वाटलं ते या चरित्रामध्ये उल्लेखलेलं पाशुपत व्रत आहे आणि म्हणून मी ते दे अधिदैविक आपल्याला कळावं याच्याकरता मी नात्यांबद्दल जास्त सांगण्याचा प्रयत्न करतो कारण नाते आदिदेविक असतात आणि त्याच्यामुळे नातं कोंड आणि ज्याला सगळी नाती सांभाळता येतात ना त्याला देवाबरोबर नातं जोडता येतं देवाबरोबर नातं जोडता आलं पाहिजे माणसं संपतात नातेवाईक संपतात पण नातं कधी संपत नाही म्हणून ते आधी दैविक आहे कोण आहे असावी कोण वडील असावे कोण पत्नी असावी कोणता पुत्रपोटी जन्माला यावा कोणत्या कन्येचा आपल्याला लाभ व्हावा यावर आपली सत्ता नाही आपण प्रयत्न करू शकतो आणि जिथे आपली सत्ता चालत नाही म्हणून नातं हे परमेश्वरांनी आपल्याला दिलंय एवढं जरी लक्षात राहिलं आणि परमपूजने अण्णास्वामी एवढ्यावर थांबले नाही एकीकडे पत्नीची प्रगती करून घेतली एकीकडे मुलांची प्रगती करून घेतली आणि म्हणून मुलांना एवढं प्रगत एवढं अधिकार संपन्न केलं की मुलांना अधिकार बहाल केले मुलगाय म्हणून नाही बहाल केले आधी पात्रता अंगी आणली आणि हा त्या पात्रतेचा परिचय आपल्याला होतोय की कोणत्या प्रकारची पात्रता आपल्या मुलांमध्ये प्रतिष्ठित केली पत्नीच्या एक एक असणाऱ्या आणि सगळ्यात अवघड व्रत आहेत एक लक्ष सप्तशतीचे पाठ हे आई केलेला संकल्प आहे आणि हा संकल्प सहकार्याशिवाय नाही आहे आणि ज्यावेळेला आपल्या पती आणि आपले श्वसूर यांच्यासमोर हे प्रतिपादन केलं हा संकल्प सांगितला की एक लक्ष सप्तशतीचे पाठ करायचे एखादे असते तर काय झालं असतो एक तर ता मनातच आलं नसतं घरामध्ये एक पाठ सप्तशतीचा करायचा जे काय दीड दोन तास लागत असतील तेवढा वेळ घरात कोणी बोलू नका म्हणलं तरीसुद्धा आम्हाला शक्य होत नाही उलट जास्त बोलतात पण एक रोजचे शंभर पाठ करायचे एक लक्षाचा संकल्प आहे वेदपाठशाळेतून विद्यार्थ्यांना आमंत्रित केलेलं आहे अनेक ब्राह्मण त्या पाठाला बसवलेत आणि रोजचे शंभर पाठ आहेत घर सोडून परमार्थ गेलेला नाहीये संसार सोडून परमार्थ गेलेला नाहीये नातं सोडून वागलेले नाही आहेत अनेक अशा प्रकारच्या गोष्टी आहेत या चरित्रांमध्ये की या आपल्याला आत्मसात करताच आल्या पाहिजे आणि म्हणून त्या चरित्राचं चिंतन एकेका संकल्पाचा नुसता उल्लेख जरी केला आणि सगळ्यात प्रामुख्याने जर कशाला प्राधान्य दिलं असेल तर अन्नसंतर्पण आणि नामस्मरण कोणी केव्हाही आलं तर त्याला जेव घालायची असणारी तयारी जिथे हक्काने जेवण मिळतं ना त्याला घर म्हणतात न मागता मिळालं पाहिजे घरामध्ये म्हणावं नाही लागलं पाहिजे मला भूक लागली म्हणून त्या आईला कळलं पाहिजे की के केव्हा कुणाला भूक लागते घरात कोणाच्या भूकेला काय द्यायचं सगळ्या जगामध्ये आपण पाणी देण्याचं प्र प्रसिद्ध आहे तहानलेल्याला पाणी आणि भुकेल्याला अन्न देणं हा धर्म आहे आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की वाढता येत नाही आपल्याला जो मातृधर्म आहे मातृधर्म धर्म कसा तो वाढता येण्यात केवढं अलर्ट केवढं सावध राहावं लागतं वाढताना पानातला पदार्थ संपल्याशिवाय वाढू नये आणि संपल्यावरही वाढू नये तो बिचारा आपला भात संपलाय खोळंबून बसलाय आणि पुन्हा भातच एका पात्रात किती वेळा भात वाढायचा असतो देवाच्या पूजेपेक्षा कठीण समोरच्याच क्षुधाशमन आहे आणि म्हणून अन्न अन्न संतर्पणाला अतिशय प्राधान्य दिलं एक मोठा यज्ञ आणि तो कायम चालू आणि म्हणून त्या घरातल्या स्त्रीच्या संस्काराची ओळख होत असते ही वाढती कशी आहे इतकी वाढायची घाई असते की एकावर एक घेऊन एक पडतच राहत गेळा आणि उठा आणि म्हणून म्हटलं की आम्ही सोयीस्कर सुटका करून घेतो पण या चरित्रातून प्रत्येक क्रियेची प्रतिष्ठा आहे प्रत्येक क्रियेची आणि म्हणून मातृधर्माचं स्पष्टीकरण करणार अत्यंत श्रेष्ठ आणि म्हणून रमाबाईंची प्रेमानंदी नाथापर्यंत प्रेमानंदी नाथ या पदापर्यंत पोचण्याची मजल जर आपण विचारात घेतली तर ती सामान्यत्वे मिळालेली नाही आहे आधी सेवा मग उपासना आपण भाग्यवान आहे की सेवा आधी नाही सेवा नंतरही नाही पण उपासना मात्र कन्वटीला लावून बसलोय आपल्याला गुरु सेवा किती घडली थोडासा आपण आपला विचार करून पाहावा आपल्या गुरुची सेवा आपल्याला किती घडली आपण जेवढ्या हक्कानी गुरुच्या कृपेवरती आपला अधिकार सांगतो एवढा सेवेवरती नाही सांगत सेवेत मौन असायचं असत मौन प्रधानता सेवेमध्ये पत्करावी लागते प्रतिप्रश्नाचा आपला अधिकार बाजूला ठेवावा लागतो कर म्हटलं की कर आणि सेवाव्रत जे असतं हे हळूहळू त्या पदापर्यंत पोहोचवतं की आपल्याला समोरच्या इच्छा कळायला लागतात आणि म्हणून ज्या वेळेला चर्चा सुरू झाली ते पाशुपात व्रताचं अनुष्ठान करायचं मी काही व्रतांचा उल्लेख करतोय सगळ्या व्रतांचा उल्लेख हा शक्य होणार नाही साऱ्या इच्छा आकांक्षा वासनांचा त्याग करायचा असतो कारण त्याच्याशिवाय निस्संग होता येत नाही आणि निसंग याकरता व्हावं लागतं की भस्म दीक्षेपर्यंत पोचायचे अत्यंत अवघड असणारा तो, तो दीक्षेचा विषय गायत्रीचे अनुष्ठान गायत्रीची ज्याला आपल्याला म्हणता येईल अशी पुरशरणं तर अनेक पार पडली अत्यंत श्रेष्ठ असणारं गायत्रीची प्रसन्नता ज्याला म्हणता येईल आणि म्हणून मी आपल्याला काल सांगितले की बालाजीची प्रसन्नता कारण पुन्हा बालाजीकडे जाणं आहे आणि म्हणून आपल्याकरता जर आपलं तिरुपती असेल ना ते ते नगरमध्ये म्हणून नगरच्या बालाजीला जा अवश्य म्हणाने महाराजांनी सेवेनी ज्या बालाजीला प्रसन्न केलंय आता आपण जो बालाजी तर सगळीकडे सारखा आहे पण आपल्या गुरुनी कोणता प्रसन्न केलाय जो आपल्याला ओळखेल अरे अमक्या गुरुचा शिष्य आलाय माझ्या शि... भक्ताचा हा शिष्य आहे याला लवकर आणि म्हणून अनेक प्रकारचे यज्ञ अनेक प्रकारचे अनुष्ठान अनेक पद्धतीने अन्नसंतर्पण आणि पुन्हा वागून दाखवायची जबाबदारी या चरित्राचा अजून एक वैशिष्ट्य आपल्याला सांगतो की सगळ्यात मोठा यज्ञ जर या चरित्रात कुठे अखंडपणाने आपल्याला चालताना दिसत असेल तर कुणाशी कसं वागावं हा यज्ञ आहे आपल्या आईशी कसं वागले आजीशी कसं वागले भावंडांशी कसं वागले मुलांशी कसं वागले आपल्या पत्नीशी वागणूक कशी होती आणि आपल्या पित्याशी वागणूक कशी होती तीन नंबरवरती जन्माला आलेलं हे अपत्य आहे हरिहरानंद स्वामी महाराज पहिला त्र्यंबक दुसरा मारतंड इथे थोडी आठवण आपल्याला माहिती होती रेणुकेच्या चरित्राची आठवण होती रेणुकेला किती मुलं होती हो आणि पुढे कोण मुलगा आला हा परशुराम जेवढा प्रसिद्ध आहे तेवढे आधीचे तीन माहिती आहेत का पुराणकारांना सुद्धा लवकर त्या तीन जणांचं नाव सांगता येत नाही आणि म्हणून आम्हाला ती कथा सांगतात की जमदग्नींच्या जमदग्नी पहिल्या मुलाला आज्ञा केली अरे तिची चूक झाली हिचा एकच चूक झाली होती रेणुकीने काही ढिग्बर चुका केल्या नव्हत्या एक चूक, चूक। पण पिता झाला म्हणतात म्हणून मुलाला बोलवलं जाईटलं हिचा शिरद शेतकर त्याने मातृदेवो भव हे वेदांची आज्ञा आहे आणि त्याच्यामुळे मी आईवरती शस्त्र चालवणार नाही ते म्हटले जात तुझा दगड होईल पाषाण होशील दुसऱ्यांनी तेच उत्तर दिलं तिसऱ्यांनी तेच उत्तर दिलं आणि गुरुगृहे आपलं शिक्षण संपवून परशुरामाचं आगमन झालं परशुरामाने प्रसंग पाहायला वडील क्रोधाच्या आवेशात आहेत आई अपराध्यासारखी समोर बसलेली आहे आणि आल्याबरोबर त्यांनी परशुरामाला सांगितलं बाकी सगळं नंतर आधी हिचा शिरद कर. एका क्षणात पित्याच्या आज्ञेचं पालन केलं पिता प्रसन्न झाला आणि पित्याने विचारलं सांग तुला काय पाहिजे त्याने दोनच गोष्टी द्या एक माझी आई मला देऊन टाका आणि माझे जे भावंड पाषाण झालेले आहेत ना यांना परत दे आवाज आणि म्हणून आई म्हणून हे जर आम्ही लक्षामध्ये घेतलं तर या चरित्राची मांडणी लवकर कळते आम्हाला आणि चरित्र म्हणजे जे लिहिलंय त्याची मांडणी नाही पण परमपूजनीय अण्णा महाराजांच्या साऱ्या जीवन चरित्राची मांडणी कशी होती किती इंद्रिय दमन आहे आपल्या देहाला किती कष्टवलंय आपण कल्पना नाही करू शकत किती उपवास आहेत अन्न संतर्पण करणारा स्वतःच्या बाबतीमध्ये मात्र वासनेचा क्षय होण्याकरता त्या अन्नाचं नियंत्रण करावं लागतं आणि म्हणून या जपतपादी अनुष्ठानांमध्ये या उग्र तपश्चर्येमध्ये आणि वडिलांच्या मार्गदर्शन सगळ्यात कठीण मी आपल्याला सांगितलं की दोन गोष्टी या जगात कठीण आहे एक वडिलांचा शब्द मोडायचा नाही आणि दुसरं गुरुच्या सान्निध्यात राहायचं सगळ्यात कठीण आहे जे कोणी गुरुच्या सहवासात राहत असतील ना त्यांना कळतं किती कठीण आहे कारण गुरुच्या सान्निध्यात असताना गुरुला फरक पडत नाही पण आपल्याकडनं मर्यादा भंग होता कामा नये आणि म्हणून ज्यांना गुरुच्या सहवासात राहायचंय ना त्यांनी गुरुबोधाचा आणि गुरुगीतेचा अभ्यास करावा बैलांना आणि सगळ्यात कठीण मी आप आपल्याला जाणलं की आपल्या वडिलांच्या शब्दाबाहेर जायचं नाही दोन मर्यादा सांभाळणं अत्यंत कठीण आहेत आणि म्हणून अण्णा महाराजांच्या जीवनामध्ये हे सततचे घडणारे यज्ञ आहेत आपल्या गुरुचं सान्निध्य त्यांनी एक क्षण सोडलं नाही आहे आणि आपल्या वडिलांचा शब्द काना मात्र विलांटीसह कधी पडू दिलेला नाहीये आणि म्हणून मी आपल्याला म्हटलं की ही भगीरथाची उपमा सुद्धा परमपूजने अण्णा महाराजांना कमी पडते आपल्या शापीत असणाऱ्या आपल्या घराण्याचा घराण्याला उशापापर्यंत पर्यंत पोहोचवणं त्याला उद्धाराला आणणं आणि इतका उद्धाराला आणलं की भगवती आता यांच्या जीवनातून प्रवाहित आहे परमपूजने अण्णा महाराज या साऱ्या जपतपादी अनुष्ठानामुळे आता प्रत्यक्ष रेणुकेचं स्वरूप झालेच प्रत्यक्ष रेणुका ज्यांनी कोणी स्नेहार्द्र दृष्टी ज्याला म्हणता येईल अनुभवली असेल महाराजांना भेटल्यानंतर महाराज केवढ्या प्रेमळ दृष्टीने आपल्याला पाहिजे कुणाला आठवत असेल तर पाहतो आपले गुरु आपल्याकडे कसं पाहतात हे कळायला सुद्धा देवाची कृपा लागते ते अमृतमय दृष्टी आणि कोणी काही विचारायला आला ते हे त्याला प्रतिप्रश्न करत असत अरे बाळ जेवलायस का पोट भरलंय का तुझं मग आपण बघू पुढचं बाकीच्यासाठी मी आहे पण पोट तुझं भरलंय की नाही पहिल्यांदा सांग आपण काहीतरी गुण या चरित्रातून घेतला पाहिजे तर पारायणाचं पुण्य एका पारायणात काम भागेल आतमध्ये काय उतरलं हे थोडं तपासून पाहिलं पाहिजे काय उतरलंय आपल्या आतमध्ये चरित्राला आत्मसात करण्याचं सामर्थ्य आणि म्हणून उपासना मार्ग सोपा वाटत असला तर सगळ्यात खडतर मार्ग उपासनेचा आहे कारण एकीकडे एक मर्यादेचा भंग करायचा नाही आणि एकीकडे एक एक सहवास सोडायचा नाही आणि दोन्ही मार्ग कठीण आहे कारण ह्या दोन्ही मार्गामध्ये मर्यादा हा अत्यंत श्रेष्ठ विषय आहे आणि म्हणून आपल्या गुरुनी ज्या ज्या देवता आपल्यासाठी प्रसन्न करून ठेवल्या आहेत हनुमंताचं उदाहरण आहे आज प्रत्येकाचा म्हणलं ना धावता उल्लेख करणं मला तर आता महाराजांना विचारायचं आहे आज मी ती परवानगी घेईन महाराजांकडून मला असं वाटायला लागलंय की वर्षभर आता ही शतसंवत्सरी साजरी झाल्यानंतर मला मनापासून असं वाटायला लागलंय की एक दिवसाचं किंवा तीन दिवसाचं चरित्र कथन ज्याला म्हणतात हे वर्षभर करावं एक एक प्रसंग उलगडला पाहिजे आचार धर्माची पुन्हा प्रतिष्ठा झाली पाहिजे आणि पुन्हा ते गुरुतत्व प्रवाहित झालं पाहिजे आज त्याचं मोठी गरज आहे आपल्याला प्रत्येकाच्या हृदयस्थच नव्हे तर प्रत्येकाच्या कर्मात गुरुची प्रतिष्ठा करणं आज अत्यंत गरजेची झाली आहे आज गुरु आहे पण महत्व नाही आहे आज उपासना आहे पण करवत नाहीये नेमका ज्याचा कंटाळा येतो तरी महाराज सोय कर। कर। करून करू। देतात परत तिने बाळ इथे येऊन कर माझ्याजवळ बसून कर आणि मग आपण सामुदायिक करू सार्वत्रिक करू स्वतः वेळ देतात आणि तरी सुद्धा आपल्याला उपासनेच्या पेपरमध्ये मार्क मात्र शून्य मिळतात आपण आपल्या स्वतःचं समाधान करून घेतो नाही नाही माझी उपासना फार चांगली चालू आहे मी उपासना करतो पण देवानी घेतली का कधी विचारलं का जाऊन त्याला देवा माझी उपासना घेतली का तुम्ही आणि घेतली तर काय लक्षणे सांगा मी उपासना केली पण तुम्ही घेतली का एका उपासनेमध्ये आपले किती अवधानं असतात नेमका फोन तेव्हाच वाचतो दारावरची घंटी तेव्हाच वाचती कोणीतरी तेव्हाच येतो जांभई तेव्हाच येते आणि माळ तेव्हाच गळून पडती अनेक वेळा कळतच नाही किती माळा झाल्या बोटावरती सुद्धा माळ मोजताना तेव्हा बोट इकडचं इकडे गेलं तीन झाल्या का पाच झाल्या हिशोबच लागत नाही आणि मग आपण मोठे हुशार आहे आपण लागली म्हणतो नाही नाही पाच झाल्या कारण बोट इकडचं इकडे केव्हाच सरकलं अंगठा इकडचा इकडं केव्हा रकला काही कळत नाही आम्हाला सांगितलं की इतका सावधपणा जपाची माळ धरण्यामध्ये पाहिजे की चुकून सुद्धा मेरूला स्पर्श होता कामान आणि मेरूला स्पर्श झाला तर किमान वडिलांना आहे की जप करता करता तर मेरूला स्पर्श झाला तर पुन्हा त्यांनी त्याच्या प्रायश्चित्तार्थ बाराशे गायत्री केला पाहिजे आपण आपलं ते मेरू सुद्धा ओलांडून कधी जातो काही पत्ता लागत नाही एकेकाची गंमत पाहावी आणि म्हणून काही जण तर झोपूनच दडवूनच करतात दाखवतच नाहीत कधी आपली माळ गुरुच्या हातात देऊन बघा आपल्या माळेचं तेज वाढलंय का वजन वाढलंय अहो त्या माळेमध्ये एवढा मळ जमा होतो ना मळानी वजन वाढत घातलेली माळ केव्हा मा काढायची काय करायचं काय नाही आणि म्हणून महाराजांनी याची काळजी याचा मार्ग प्रतिष्ठित करण्यासाठी म्हणून मी आपल्याला जाणलं की मी तीन भागांनी हे चरित्र सांगण्याचा प्रयत्न करतोय महाराज वागत कसे महाराज कर्म कसे करत होते आणि महाराजांनी आदिदेविकाचे प्रयोग कसे केले याच्यावर मी जास्त भर देतोय कारण मी वागायचं कसं या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे पाहिजे माझा देव मला किती जवळ झालाय आणि मी गुरुच्या किती जवळ पोहोचलोय आणि म्हणून मी गुरुजवळ जायचंय त्या देवानी माझ्या जवळ यायचंय आपण उलट करतो आपण देवाच्या जवळ जायचा प्रयत्न करतो आणि गुरुंनी आपल्या जवळ यावं याची वाट पाहतो तसं नाहीये आपण गुरुकडे जा देव आपल्याकडे येईल कधी सूत्र विसरायचं नाही आणि म्हणून मी आपल्याला सांगितले की सतत आपल्या गुरुचं दर सतत आपल्या गुरुचं आणि म्हणून आलंबन व अनुसंधान ज्याला म्हणतात ते सिद्धनाथ महाराजांचं हे कधीच सोडलं नाही आणि धन्य वडील सुद्धा अण्णा महाराजांच्या उत्तरार्धापर्यंत वडिलांचं छत्र अण्णा महाराजांना लाभलंय प्रत्येक संस्काराची पहिल्यांदा चर्चा होते आणि अशी अशी व्रतं येतात असे असे अनुष्ठानं येतात कृष्णानंद स्वामींचा या विषय असणाऱ्या अभ्यासाबद्दल तिळमात्र शंकाने अनेक विद्वान अनेक शास्त्री अनेक धर्म मार्तंड काशीचे देखील विद्वान ब्राह्मण कृष्णानंद स्वामींशी चर्चा करतात व्रतांबद्दल करतात अनेक विधींबद्दल करतात अनेक प्रयोगांबद्दल करतात आणि कृष्णानंद स्वामी त्यांना समजून सांगतात था। आणि म्हणून याच्याकरता योग पीठासनाचा एक अत्यंत सुंदर उल्लेख ज्याला म्हणतात तो केला गेलेला आहे आपल्याला वाचताना काही कळत नाही की नक्की काय झालं त्याची स्थापना कशी केली गेली कोणत्या कोणत्या देवता अधिष्ठित केल्या जाईल्या प्रत्येक देवता प्रसन्न होण्यासाठी केवढे कष्ट पडलेत साधनांची एवढी साधन वैपुल्य झाला आपण म्हणतो कुठून आणला असेल त्या काळामध्ये आणि म्हणून एक प्रसंग मोठा सुंदर उल्लेखीला गेला त्याचाही संदर्भ मला द्यावासा वाटतो आज पैसा आपल्यावरती सत्ता गाजवतो पण अण्णा महाराजांची सत्ता पैशावर होती त्यांचे वस्त्र प्रावरण पाहिले तर कधी रुपया खिशात ठेवता येईल अशी जागाच नाही आहे बघा आहे का दिसती का पहा तुम्ही कशात बांधून नेलं काही पदरामध्ये घेतलं कुठे काही मी आपल्याला की जेवढा चार सिद्धी प्राप्त झाल्या होत्या पण वडील नुसते म्हणले त्या चारीच्या चारी सिद्धी घेतल्या आणि निर्माल्यात टाकून दिल्या पण तरीही वस्तू वैपुल्य संपलेलं नाही वैपुल्य वा साधन वैपुल्य ज्याला म्हणतात त्याला वैदिक देवता आहे त्या वैदिक देवतेला प्रजापती आणि वरुण असं म्हणतात की ज्या देवता प्रसन्न झाल्या साधन कधी कमी पडलं नाही वस्तू कधी कमी पडल्या नाही आणि म्हणून एका सुंदर प्रसंग आला आई भगवतीने आज्ञा गेली यांच्याच मुखातून ती आज्ञा बाहेर पडली की आता मला इतरत्र राहायचं नाहीये मी सोनईला तुझी वाट पाहते आता जर याच्या पुढचा काही विषय असेल तर तू सोनईला या तुम्ही सोनईला या, या आता कधी काळी असणार शेत आणि ते कुळाच्या ताब्यात गेल्याची नोटीस त्याच दिवशी मिळाली ज्या दिवशी ही आज्ञा झाली की सोनईला जा आणि आता सोनईला आपल्या शेतामध्ये परत परतजोवाचा विचार करता ना घर राहिलेलं ना शेत राहिलेलं आणि कोर्टाची आज्ञा अशी होती कोर्टाने असं सांगितलं होतं कायद्यानी असं सांगितलं होत की एक तर ती जमीन कुळाला द्या नाही तर तत्प्रित्यर्थ कुळाला हजार रुपये द्या फार जुना कालावधी नाहीये पण एवढे मोठमोठाले यज्ञ अनुष्ठानादी कर्म करत असताना एवढं अन्नसंतर्पण करत असताना हजार रुपये गाठीशी नाहीयेत कृष्णानंदांना मोठं वाईट वाटलं पण अण्णा महाराज शांत आहेत अविचल आहेत त्यांनी सगळ्यांना सांगितलं की आपल्याला सोनईला जायचं काय मार्ग काढायचा ती आई जगदंबा प्रशस्त करेल आपण तर लागली इकडे तिकडे हात मागून मोकळे होतो नाही हो, हजार रुपये पाहिजे होते काय करता देता की नाही इथे पैशाची कमतरता नव्हती कोणालाही सांगितलं जात कोणी दोन हजार रुपये कारण आतापर्यंत बऱ्यापैकी शिष्य परिवार वाढलेला होता पण कोणत्या शिष्याला या गोष्टीची कल्पना नव्हती की आपला गुरु नेमका कोणत्या अडचणीत आहे आणि मजा याच्यातच असती जो कधी कुणाला काही मागत नाही ना त्याला गुरु म्हणतात आणि तरी गुरुच्या खांद्याला जोळी दत्तात्रेयाच्या खांद्याची जोळी पण मागत कुणाला काही नाही आणि म्हणून एक प्रसंग देखील तो आठवला म्हणून तो सांगतो कृष्णानंदांच्या बालपणीचा विषय एक दिवस शिक्षकांनी पिलम भटानी शिकवता शिकवता उशीर झाला मध्यान टळायची वेळ आली आणि काही ब्राह्मणांची घरं होती त्या घरी जाऊन भिक्षा मागायचा नियम यांचा होता कृष्णानंद संकोची स्वभावाचे बटू अवस्थेमध्ये आणि मध्यान्नीचा वेळ झालाय आता भोजन झाल्यानंतर भिक्षा कोणी घालत नाही नैवेद्य वैशादेवाच्या वेळेला जर गेला बटू तर त्याला भिक्षा मिळते आणि नेमका जुचीर झालेला आणि असं सा सांगतात कि ते गेले आणि पाहिले दरवाजे बंद आहेत बंद दारापुढे भिक्षा मागायची नसते भिक्षा मागायला शिकायचं असेल ते कृष्णानंदांकडून शिका आणि नाहीतर समर्थांकडे जा कशी भिक्षा मागायची असते केव्हा मागायची असते आज दुर्दैवाने भिक्षा म्हणजे भीक मागणं असा अर्थ झालाय भिक्षुक हा शब्द आलाय भिक्षुक शब्द आमच्या वैदिकांचा नाही वैदिकांचा शब्द पौरोहित्य आहे पुरोहित याज्ञिक आहे पण आमचा काही काळ संबंध भिक्खूंशी आला आणि भिक्षु शब्द आमच्या वाट्याला आला त्याच्यातला भिक्षा शब्द में ती क्रिया आहे आणि म्हणून भिक्षा मागणारा भिक्षुक होत नाही ज्याला ज्ञानार्जन करायचंय तो अन्न वा अर्जनाच्या विषयात अडकत नाही आणि म्हणून आपलं अन्न समाजाकडून हक्काने मागतो ज्ञान तो विषय कळणं तो विषय जाणणं तो विषय जो व्यक्तीला आणि समाजाला जोडतो मला ज्ञान कशा करता पाहिजे आत्मोद्धारासाठी तर ज्ञान आहेच आहे पण मला माझ्या समाजाला वळण लावायचंय याचात ज्ञान पाहिजे आणि म्हणून जे जे आपणाशी ठावे ते ते इतराशी सांगावे शहाणे करून सोडावे जन भा सांगणं माझं काम आहे ऐकायचं तर ऐक नाही ऐकलं तर तथास्तू आणि म्हणून भिक्षा मागायला त्या दिवशी वेळ झाला कृष्णानंद स्वामींना वेळ झालाय पण कोणत्याही दारापुढे थांबले नाहीत पाय पोलतात दुपारची वेळ आहे दरवाजे बंद आहेत आणि जाऊद्या आज उपवास असं मनामध्ये आलं नाही काय आपले गुरुजी आहेत आणि गुरुजींनी लांबवलं त्याच्यामुळे आपल्याला कारण गुरुकुलात पाय ठेवल्याबरोबर ज्या वेळेला विचारलं होतं की बाळा तुझं ज्ञानार्जनासाठी जा काय व्रत आहे त्यांनी जाणलं की भिक्षेवर जगेन गुरुच्या घरी आयता तुकडा मोडणार नाही ही जाज्वल्य अवस्था विद्यार्थी दशेची कृष्णानंदांमध्ये आणि भिक्षांना जाला म्हणतात जे मिळेल ते आणि लगबगीनी परत निघाले गुरुकडे जायला इतक्यात संकर्षण शास्त्र्यांची भेट झाली त्यांनी थांबवलं बाळ थांब अरे दुपारची वेळ आहे तुझी झोळी रिकामी दिसतेय तुला कोणी भिक्षा घातली नाही काय असं विचारणारी माणसं होती हो एक काळ होता की गुणांना अत्यंत किंमत होती त्यांनी त्या बटूचा निग्रह पाहिला कृष्णानंद क्रिश्नानन्द, बालकृष्णानंदाचा निग्रह त्यांनी पाहिला की दरवाजा बंद आहे त्या भिक्षा न मागता बटू परत फिरलाय दुपारची वेळ पोटामध्ये भूक लागलेली आहे आणि परत आपले गुरुजी पाठ सुरू करतील अन्यथा गुरुजी रागवतील म्हणून लवकर लवकर पावलं पडतात ते शास्त्रांनी विचारलंय पण सांगितलं नाही उशीर झाला मला म्हणून निघालो तेवढे बाळ असा जाऊ नकोस आपल्या घरी घेऊन गेले पोटभर जेऊ घातलं आणि या संकर्षणशास्त्राकडे न्यायशास्त्राचा अभ्यास ज्याला म्हणतात तो कृष्णानंद स्वामींनी केला वैद्यकी बरोबर वैद्यकीय शिकले आयुर्वेद शिकले ते संकर्षणशास्त्रांकडे त्यांचं नाव संकर्षण जोशी त्यांच्याकडे शिकले आणि तोच निग्रह झाला म्हणतात तो त्यांच्या मुलामध्ये हरिहरानंदांमध्ये तो उतरला अत्यंत श्रेष्ठ विषय झाला म्हणतात आणि आई भगवतीची आज्ञा की सोनईला परत जायचं आणि कुळाची नोटीस आली कोर्टामध्ये हजर राहायचं एक तर हजार रुपये भरायचे ते शेत कुळाच्या नावचं करून द्यायचं खिशामध्ये दमडी पण नाहीये कृष्णानंदांच्या त्यांच्यात खिचा चोळा घरात कुणाकडे नाही आहे पण हरिहरानंद जेव्हा त्यांच्यापर्यंत ही बातमी गेली ते मात्र निश्चले ते म्हटले दोन्ही गोटी एक घडल्या आहेत की भगवतीची आज्ञा सोनईला जाण्याची आणि कोर्टाची आलेली नोटीस काहीतरी पारस्परिक संबंध असला पाहिजे आणि म्हणून कृष्णानंद स्वामी निघाले कोर्टात जाऊन पोचले कोणाचं काय देणं असतं पामुडी मजा आहे जीवनाचे प्रसंग कळले तर नाते सिद्ध होतात नाते कळतात प्रसंगाचे संबंध कळतात कोणत्या वेळेला देव कसा येतो एक वेळ ज्या मारवाड्याच्या देणे करामुळे देणं झालं मारवाड्याचं त्याच्यामुळे आपलं दुकान विकून सुद्धा पैसे भरता आले नाही राधाईंचे दागिने विकून पैसे भरावे लागले आणि हे ज्यांना दिले होते त्यांचे नातू त्यांचा मुलगा म्हणा तो कोर्टाच्या आवारात कृष्णानंदांना भेटला त्यांनी कृष्णानंदांना ओळखलं आणि लगबगिनी गेला आणि म्हणला महाराज तुम्ही इकडे कसे काय तुमच्यासारखी माणसं कोर्टात आली कशी मुळात कृष्णानंदांनी ओळखलं नाही ते म्हणलं अरे कोण आहे मला माहीत नाही लक्षात नाही आलं माझे त्यांना महाराज आम्ही त्यांचे वंशज आहोत ज्यांनी आपल्याला कर्ज दिलं होतं आणि ते कर्ज फेडण्यासाठी आपण आपल्या आईचे दागिने विकले होते किती वाईट वाटलं किती राग आपल्या मनात बसला असतो त्या त्या लोकांबद्दल की जे कर्ज मागतात ते आणि त्याच्याकरता आईचे दागिने विकलेत आपण काहीतरी भलं बुरं बोलून मोकळे झालो असतो